आज मध्यरात्रीपासून एसटीची भाडेवाढ होणार आहे 17.17% ही भाडेवाढ मंजूर करण्यात आलेली आहे। एसटी महामंडळ प्रचंड तोट्यात आहे आणि हा तोटा कमी करण्यासाठी महामंडळ खटपट करते आणि त्याचाच एक भाग म्हणून ही भाडेवाढ करण्यात आलेली आहे। अनिल प्रभाणी एसटीचे एमडी शेखर चन्ने यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली आणि यात 17.17% भाडेवाढ मंजूर करण्यात आल्याचं समजतंय। त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आता महागलेली आहे। एसटीची ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होते आहे। परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटीचे चन्ने यांच्यात ही एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीत ही भाडेवाढ मंजूर करण्यात आल्याचं समजतंय। 17.17% भाडेवाढ होणार आहे जी आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे। एसटी महामंडळ सध्या प्रचंड तोट्यात आहे आणि हा तोटा भरून काढण्यासाठी वेगवेगळी खटपट सुरू आहे महामंडळाकडून। त्याचाच एक भाग म्हणजे भाडेवाढ करण्यात आलेली आहे, तीही 17.17% ही भाडेवाढ करण्यात आलेली आहे। आज मध्यरात्रीपासून ही नवी वाढ लागू होणार आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे